नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम, त्याचबरोबर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. तर व्लॉग जो आहे तो पहाटपासून सुरू केलेला आहे, आणि आजचा व्लॉग जो आहे तो पहाटपासून सुरू केलेला आहे. गुरुवार आहे आज, आणि माझा आजचा चौथा गुरुवार आहे. तर चौथ्या गुरुवारची माझी पूजा वगैरे कशी असते, काय असते, मी काय काय करते, ते सगळं या अगोदरच्या गुरुवारला मी म्हणजे तिसऱ्या गुरुवारच्या पूजेमध्ये सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर आज ना मी म्हणजे दर गुरुवारी मी अजून जास्त छान असं दिवस जो येतो प्रोडक्टिव्ह असा माझा सुरू करते, आणि लवकरात लवकर माझं जी सेवा आहे ती करून टाकण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर ग्रंथ वाचन करते. तर त्यामुळे अजूनच माझा दिवस जो येतो खूप छान आणि मस्त असा सुरू होतो आहे. तर आजही मी लवकर सकाळी जे ते 4:30 उठले होते. 4:30 उठून आपले सकाळचे जे कामं असतात सकाळी उठल्यानंतरचे, फ्रेशन अप झाले, त्यानंतर घर पारोसं काढलं, आणि आता माझी ही पहिल्या टप्प्यातली पूजा करून घेतली. तर सगळ्यात अगोदर तुळशीला पाणी घालून घेतलं. काय मी नियम पाळत असते ते सगळे नियम पाळले. त्यानंतर घरात आले. घरात आल्यानंतर गॅसचं पूजन करून घेतलं, आणि त्यानंतर माझ्या पुढच्या कामाला लागलेले. तर आजचा व्लॉग आहे ना, या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी गुरुवारच्या दिवशी, आता मी बघा ह्या गुरुवारी तर मी 8 वाजताच देते, हो 8 वाजता मी माझं ग्रंथ वाचन देते करण्यासाठी बसले होते. म्हणजे माझी जी सेवा असते 11 गुरुवार मी जे केलेले आहे त्यासाठीची, तर ती मी करायला सुरुवात केली होती. आणि अगदी तुम्हाला सांगते 12 वाजेच्या आतात माझी सगळी सेवा झाली होती. आणि त्यानंतर गुरुवारच्याच दिवशी आमच्या इथे बाजार असतो, आठवडी बाजार, तर तो सुद्धा मी करून आले. त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे केला. इतका छान असा प्रोडक्टिव्ह दिवस माझा हा झालेला होता. तर सांगण्याचं कारण म्हणजे एवढंच की आपण जर पहाटे उठून आपले कामं जर केले ना, तर आपण जे एरवी आपले दिवसभर जे कामं करत असतो त्या कामाचा स्पीड जर आपला एक 40-50 असेल ना, तर तो स्पीड आपला एकदम जाऊन 150 धडकतो. कारण की आपण पहाटे उठून काम करत असतो ना, तर आपण डबल ट्रिपल स्पीडने काम जे ते करत असतो पहाटे उठून, आणि आपले खूप सारे कामं जे ते होऊन जात असतात. तर मीही पहाटे उठत असते, आणि पहाटे उठण्याचे आपल्याला खूप सारे फायदे होतात. पहाटे उठल्यामुळं ना आपले सगळे कामं लवकर होतात, आपलं घर नेहमी नीटनेटकं सुशोभित आणि सुटसुटीत दिसत असतं. कारण की आपण आपले सगळे कामं व्यवस्थित आवरून घेतलेले असतात. आणि मी ना काही गोष्टींचं नियोजन केलेलं असतं, जसं की आदल्या दिवशीच जे इथे मी सगळ्यांना विचारलेलं असतं, मग एकतर भात, सफेद भात करून ठेवलेला असतो तो दुसऱ्या दिवशी शौर्यला, आणि शौर्याच्या पप्पाला जे ते शौर्याच्या पप्पांना ब्रेकफास्ट ला देते, आणि शौर्याला टिफिनला देते, किंवा मग दोघांनाही ब्रेकफास्टला फोडणीचा भात देते, किंवा मग खिचडी आमच्याबरोबर देत असते साबुदाण्याची खिचडी. तर आज ना तनिष्का जे ते कॉलेजला जाणार नव्हती, ती 5:30 कॉलेजला जाते, पण मी ना आता आज अनुष्काचा डबा प्रिपेअर करत आहे. कारण की तिला आज 7:30 घराच्या बाहेर पडायचं होतं ना, आता इथून पुढे ती 7:30 घराच्या बाहेर पडत जाणार आहे. 7:30 नाही, त्याच्याही अगोदर, म्हणजे असंच ती 7 वाजता माझ्या मते घराच्या बाहेर पडत जाईल. कारण की तिला लवकर ट्युशन राहत जाणार आहे, तर मला तिला पटकन तिचं आवरून द्यायचं होतं. तर लवकर इथे मी साबुदाणा बनवायला घेतलेला आहे, आणि साबुदाणा बनवायला मला ना शेंगदाणे पूर्णपणे संपलेले होते, भाजलेले शेंगदाणेही आणि शेंगदाण्याची पावडरही. तर मी जवळजवळ 1 ते 1.5 किलो शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. तर त्यातले अर्धे शेंगदाणे जे येते मी शेंगदाण्याची पूड करून ठेवील, आणि अर्धे शेंगदाण्याचे भाजून एका डब्यामध्ये काढून ठेवील. तर त्यासाठी मी एक्स्ट्रा शेंगदाणे भाजून घेतले, आणि त्यानंतर लगेचच साबुदाणा खिचडी करून घेतली. कारण की मला तिचा डब्बा जो येतो लवकर द्यायचा होता. ती एकदा 7 वाजता घराच्या बाहेर पडली की डायरेक्टली संध्याकाळी 6:00 येते. तिची जवळजवळ ही एक ट्युशन, त्यानंतर स्कूल, त्यानंतर दुसरी ट्युशन, असं 2 ट्युशन तिला अटेंड करायचे असते. तर येता येता तिला 6 वाजता, आणि तिची सायकल आमच्याकडनं अजून काही रिपेअर करून झालेली नाही, तर त्यामुळे तिला पायपायी जायला लागतं. जातानाही सोडून देता, येताना तिला पायपायी यायला लागतं, आणि भरपूर लांब पडतं, तर त्यामुळे तिला येण्या जाण्यातच तिचा 1 तास जातो. तर त्यामुळे तिला नाही तर ती 5 वाजताच येते घरी आली असती, पण तिला 6 वाजता. तर त्या हिशोबाने मग मी तिला दिवसभर थांबायला लागतं. तर ती तर म्हणते मम्मी काहीच देऊ नको. आणि ॲक्च्युली खरं सांगायचं ना, तर मलाही आणि मुलींनाही साबुदाणा खिचडी खाल्ली ना की आमचं पोट दुखतं, सहन नाही होत, ॲसिडिटी वगैरे होते. तर त्यामुळं आम्ही नको नकोच म्हणत असतो.
असतो साबुदाणा खिचडी करायला, पण मी म्हटलं काही कवयना नको, बाहेर जाती मुलगी तर थोडं कवयना तिला साबुदाणा खिचडी संग असून द्यावी, भूक लागली तर खा नाही तर नाही खाऊ नको खाऊ असं मी तिला सांगितलेलं असतं. किंवा मग एखाद्या दिवशी फळं जर आणलेले असले ना घरी तर मी तिला फ्रूटसुद्धा कट करून देत असते. तर आज फ्रूट काही नव्हते त्यामुळे मग मी साबुदाणा खिचडीच केली, तिचा टिफिन पॅक केला, एक टिश्यू पेपर त्यामध्ये स्पून पॅक केलेला आहे आणि तिला 4 वाजता पिण्यासाठी कॉफी इथे मी बनवून देत आहे थर्मसमध्ये. तर हे मिल्टनचं थर्मस आहे, यामध्ये आपण चहा किंवा कॉफी दिली किंवा गरम पाणी जरी दिलं ना तर ते 24 घंटे अजिबात थंड होत नाही, किंवा गरम पाणी ठेवलेलं गरमच राहतं आणि गार पाणी ठेवलेलं गारच राहतं. तर हे खूप छान असं क्वालिटीचं मिल्टनचं थर्मस आहे, ह्यामध्ये मी तिला कॉफी देते आणि ह्याच थर्मसमध्ये मी तनिष्कालासुद्धा कॉफी देत असते. तर तिचा टिफिन पॅक करून तिची कॉफी पॅक करून तिच्याकडे देऊन टाकली आणि त्यानंतर उपवास असल्यामुळंच मीही कॉफी घेते आणि तिलाही कॉफी देत असते. तर दोघींनीही ते आता दोघींसाठी कॉफी काढलेली आहे मी आणि दोघी आम्ही कॉफी घेऊ. आणि आता ती तिचं जे ते कॉलेज स्कूलला निघून जाईल, तिचे पप्पा तिला सोडवायला जातील आणि मी माझे पुढचे कामं करायला घेणार आहे. तर हे बघा इथे शेंगदाणे माझे तिला मी काढून दिलेलं आहे, आता ती स्कूलला गेली आणि त्यानंतर मी आता इथे माझे पुढचे कामं करायला घेतलेले. तर जे शेंगदाणे आहे ना मी घेतलेले भाजलेले, त्यातले मी अर्धे शेंगदाणे जे ते साल न काढताच जे ते भाजून ठेवत असते, मी शेंगदाण्यांची साल काढत नाही. तर त्याकरता मी आता जे अर्धे शेंगदाणे आहे ना ते बारीक करून ठेवील आणि अर्धे जे ते बर्नीमध्ये भरून पॅक करून ठेवून देईल. म्हणजे वेळेवर आपल्याला स्वयंपाक करताना शेंगदाणे लागले की ते कसे आपल्याला पाहिजे, एकदम पातळ गरगट करून भाजी करायची की शेंगदाणे अख्खे टाकायचे, कसे ज्या हिशोबाने आपल्याला लागेल त्या हिशोबाने आपण हे 2 प्रकारे शेंगदाणे जर असे भाजून ठेवले तर ते आपल्याला कामी येतात. त्यानंतर मी शेवग्याची शेंगाची भाजी केली, त्यानंतर मशीन लावलं, त्यानंतर यांच्यासाठी 2 भाकरी केल्या, बरेचशी आपलं टॉयलेट बाथरूम क्लीन करणं, फरची पुसून घेणं, हे सगळे कामं 7 वाजेपर्यंत करून घेतले. आणि मला पूजा मांडणी करायची होती ना तर ती थांबवलेली होती मी, कारण की मला पूजेसाठी फुलं नव्हते आणि आज गुरुवार होता तर आजच्या दिवशी तर फुलं पाहिजेच होते मला, त्यामुळे मग मी ना थोडीशी थांबून घेतलं आणि तोवर माझं थोडंसं एडिटिंगचं जे काम राहिलेलं होतं ना ते करून घेतलं आणि त्यानंतर मी 8 वाजेच्यानंतर जे ते पूजा मांडणी करायला घेतली होती. पण तोवर मी ना माझे सगळे हे जे कामं आहे ना पहाटे उठल्यामुळं ना 8 वाजेपर्यंत सगळे कामं होऊन गेले. तर हेच कामं ज्या वेळेला मी पहिला गुरुवार केला ना त्या दिवशी माझे रात्री 11 वाजेपर्यंत मी म्हणजे ग्रंथ वाचन माझं झालेलं होतं, पण उपवास सोडलेला नव्हता, पहिला उपवास केला तेव्हा. तर आपण जर काही गोष्टींचं नियोजन करून ठेवलं ना तर खूप आपल्याला हेल्पफुल होतं. तर नेहमी आपल्याला जे ते आपलं कामाचं रुटीन ठेवायचं आहे, नियोजन करायचं आहे कामाचं. तर बघा इथे आता सगळं काम मी आवरून घेतलेलं आहे, भाकरीही माझ्या शेवटच्या झाल्या, 8 वाजत आलेले इथे आणि मिस्टर जे ते माझी देवपूजासुद्धा झालेली होती, सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून झाली होती आणि इथे मिस्टरांनी मला गजरा आणून दिलेला आहे, गजराही आणून दिला आणि फुलंही आणून दिलेले होते. तर मी आता इथे पूजा करून घेतली आणि माझी पूजा झाली आणि मी पुढचे कामं करतच होते, म्हणजे तुम्हाला दाखवत होते की काय काय म्हणजे माझा स्वयंपाक मी कसा केला काय केला, तोवरच हे आले. तर पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर हे बघा इथे एक म्हणजे एक बॅच जी ती खिचडीची मी बनवून घेतली, ज्यामध्ये शौर्यला आणि त्याच्या पप्पाला जे ते ब्रेकफास्टला मी साबुदाणा खिचडी दिली आणि अनुष्काला टिफिनमध्ये साबुदाणा खिचडी दिली. आणि त्यानंतर आता हे दुपारी ज्या वेळेला येतील शौर्य किंवा हे, तर यांच्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा आणि ज्वारीच्या भाकरी बनवून ठेवल्या. म्हणजे हे जे ते जेवायला येतील त्यावेळेला शौर्यही आलेला राहील तर त्यालाही ज्वारीची भाकरी आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी त्यांच्या हाताने खाऊ घालतील, कारण की शौर्य जे ते भाकरी खायला खूप त्रास देतो, एखाद्या वेळेला खायला काही हरकत नसते, त्यामुळे मग एखाद्या वेळेला तोही समजून घेतो आणि हेही समजून घेता. तर या पद्धतीने मी हा स्वयंपाक केलेला आहे. बघा मस्त असा यांनी फ्रेश गजरा आणलेला आहे, माझ्यासमोर आणलेला आहे. तर जो कुलस्वामिनीचा कलश असतो ना त्यासाठीही मी गजरा यूज करत असते आणि मला स्वतःलाही लावायला मी गजरा हे माझ्यासाठी आणत असतं. तर गजरा आणलं, फुलं आणले, तर सगळे फुलं वगैरे मी आता देवाला वाहून घेईल आणि गजरा जो येतो कुलस्वामिनीला
आपल्यांना अर्पण करून घ्यायचं. तर हे बघा, हे फुलं आणले आणि एवढे फुलं जे येते 30 रुपयाचे फुलं असतात. आणि गजरा आता काय भाव असेल मला काही सांगता नाही येणार, पण गजरा आणलेला आहे. तर सगळ्यात अगोदर आता पूजा सगळी झालेली आहे. इथे देवघरामध्ये तुम्हाला 2 दिवे दिसत असतील ना, तर त्यातला जो तेलाचा दिवा असतो ना तो आपण नेहमी घरामध्ये जाळत असतो तो आहे. आणि जो तुपाचा दिवा आहे ना तो कुलस्वामिनीचा दिवा म्हणून आपल्यांना घरामध्ये लावायचा असतो, तर तो लावलेला आहे. आणि आज ना माझा मूड थोडासा डिस्टर्ब होता, कारण की आज ना माझा शौर्य ट्रिपला जाणार होता. सकाळी 8 वाजता तो जाणार होता, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येणार होता. पण तेच मला ना शौर्याला किंवा मुलांना ट्रिपला पाठवायचं म्हटलं ना मला खूप टेन्शन येतं. तर तो इथे बघा, त्याचे उत्साह पूर्ण टोकाचा होता. रात्रभर झोपलेला नाही, त्याला वाटलं मम्मी मला उठवणार नाही, झोपेतच ठेवील, त्यामुळे तो रात्रभर झोपलेला नाही आहे. आणि सकाळी पटकन त्याचं त्याचंच आवरून तो निघालेलाच होता. आणि आता बघा मला बाय बाय करून ट्रिप निघालेली होती त्यांची, तर तिकडे गेलेला आहे. आणि आता माझं तोंड बघा, माझ्या तोंडावर पूर्ण 12 वाजलेले, कारण की मुलं कुठं जायचे म्हटल्यानं तर मला अजिबात घरामध्ये करमत नाही. पण आज कसं जसं मला ते एक टेन्शन होतं, हे मला तेच म्हणत होते टेन्शन घेऊ नको काही नाही, तो बरोबर येईल, त्यांना ह्या गोष्टी करायलाच लागतं, आपल्याला जाऊन द्यावं लागतं. तर मी त्यांना हो हो असं सांगत होते. आणि बस मी माझं मग घरी आले, माझं आवरलेलंच होतं. मग मी स्वामींना अभिषेक वगैरे घातला, पूजा मांडणी केली आणि माझी सेवा चालू केली. त्या सेवेमध्ये ना माझं मन अजून छान रमून गेलं. आणि मला खरं सांगते सगळे म्हणजे आपलं सेवा करता करता, ग्रंथवाचन करता करता ना अजिबात कळालं नाही हे कामं करता करता. आणि 6 वाजले आणि 6 वाजेपर्यंत माझा शौर्य आला सुद्धा. आणि म्हणजे असं समजलं नाही तर मी दिवसभर खूप टेन्शन घेत बसले असते. तर असं असतं, आपण स्वामींची सेवा करत असलो ना तर आपल्यांना स्वामी कुठल्या ना कुठल्या मार्गाने ना आपली मनस्थिती जी ती चांगली करत असता. हे एक एक अनुभव मला एक एक गुरुवारला येत आहे. तर या पद्धतीने हे असं चालू होतं. आणि मी मग घरी आल्यानंतर एकदम फ्रेश मूडनी स्वामींना अभिषेक घातला. आज जे ते मस्त अष्टगंधानीसुद्धा अभिषेक घातला, मग पुन्हा पंचामृताने फ्रेश पाण्याने अभिषेक घातला. आणि बस अभिषेक पूर्ण झाला आणि त्यानंतर मी स्वामींची स्थापना केली आणि सेवा केली, आपली माझी जी रोजची असते ती सेवा केली. आणि बस माझा आजचा दिवस जो येतो मी अशा पद्धतीने सगळी पूजा अर्चना करून आणि थोडंसं टेन्शन थोडंसं प्रसन्न मनाने केली. पण ॲक्च्युली खरं सांगते स्वामींची सेवा करायला लागले ना त्यानंतर अजिबात मी टेन्शन घेतलं नाही, एकदम मस्त मोकळ्या मनाने मी सगळी पूजा केली. घरही मस्त नीटनेटकं व्यवस्थित ठेवलेलं होतं. तर या पद्धतीने आपल्यांना आपली ग्रंथवाचन करण्या अगोदर उपवासाच्या दिवशी ना आपलं घर सगळं नीटनेटकं व्यवस्थित आवरून घ्यायचं आहे, जेणेकरून अशी असं जर रुटीन आपण ठेवलं ना आपलं घर नेहमी नीटनेटकं आणि सुटसुटीत राहतं, आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी नांदते. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. सगळ्या गोष्टी डिटेल मी कसं करते काय करते गुरुवारच्या दिवशी पूजन वगैरे ते मागच्या सगळ्या व्हिडिओंमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे, तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा बघू शकता. आणि आजच्या स्वामींच्या प्रसादामध्ये मी छोट्याच्या गुळाच्या भेल्या असते ना त्या ठेवलेल्या आहे. आणि सगळी माझी सेवा करून घेतली, त्यानंतर इथे केंद्रात आलेले होते. 6:30 वाजलेले होते, मी शौर्याला घ्यायलाच बाहेर पडलेले होते. आणि मी सगळ्यात अगोदर आल्याबरोबर जे ना औदुंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारत असते, त्या झाल्यानंतर मध्ये जाऊन दर्शन घेत असते. आणि आजचा आपला प्रसाद होता बालुशाही, तर बालुशाहीचा प्रसाद तिथे वाहिला. आणि बस इथे आता आपण आलेलो आहो व्हिडिओच्या एंडवरती. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्याही पॉईंटवर काही आवडलं जर असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. श्री स्वामी समर्थ.